ची कामगिरी करून आपला आदर्श पुढच्या पिढीसाठी निर्माण करणाऱ्या युवकाला व युवतीला तो देण्यात येणार आहे. हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर बोलवते आहे अशाच तरुण तडपदार व्यक्तिमत्वाला मिलिंद कांबळे. तरुण वयातच उद्योग जगतात उडी घेऊन केवळ स्वतःच नव्हे तर आपल्या अवघ्या समाजाचा उत्कर्ष करण्याची स्वप्न बाळगणारे मिलिंद कांबळे हे डिकी म्हणजे दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी समाजातील खालच्या स्तरातून पुढे आलेल्या अनेक तरुण उद्योजकांची फळी उभी केली आहे. आणि आता बघूया कोण आहे मटा यूथ आयकॉन. अवघा 35 वर्षांचा पुण्यातील तरुण, पण त्याचं नाव जरी उच्चारलं तरी काश्मीर खोऱ्यातील जनता हजारो मुखाने त्याच्यासाठी दुआ मागते. कारण एवढ्या छोट्या वयात त्याने काश्मीर मधील तब्बल 150 अनाथ मुलींचं पालकपण स्वीकारलंय. त्यांच्यासाठी कुपवाडा, बडगाम, अनंतनाग अशा 3 ठिकाणी अनाथाश्रम सुरू केलंय. या अनाथाश्रमाचं नाव आहे बसेराय तबस्सुम, म्हणजे आनंदाश्रम. आणि खरोखरच त्याच्या या आनंदाश्रमात दहशतवाद्यांच्या किंवा मिलिटरीच्या हल्ल्यात घरादाराला पालकांना मुकलेल्या काश्मीरी कळ्या पुन्हा एकदा फुलतायत. उज्ज्वल भविष्याची स्वप्न आपल्याच डोळ्यांनी पाहतायत. त्या आता निराधार नाहीत, त्या आता अनाथ नाहीत. त्यांना आता हक्काचं घर मिळालंय बसेराय तबस्सुम, आणि हक्काचा भाऊ सुद्धा. या तरुणाचं नाव आहे अधिक कदम, अनाथ मुलींचा अधिक भैया. अधिक कदम ते अधिक भैया हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. त्यासाठी त्याला स्थानिक मुल्ला मौलवींच्या फतव्याला सामोरं जावं लागलं, तसंच तब्बल 25 वेळा दहशतवाद्यांचाही सामना करावा लागला. पण अधिक घाबरला नाही, त्याचा उद्देश पाक होता. बसेराय तबस्सुम सुरू करण्याआधी 5 वर्ष अधिक काश्मीर खोऱ्यातील गावागावात फिरत होता. तिथे अक्षरशः हजारो मुली बेघर होऊन अनाथ झालेल्या होत्या. अधिकच्या कामाची सुरुवात झाली ती कुपवाड्यातील अनाथाश्रमात आश्रयाला आलेल्या 17 मुलींपासून. त्यासाठी अधिकने 2002 मध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. सध्या या संस्थेच्या 3 केंद्रात मिळून 150 मुली आहेत. पण किमान 1000 मुलींना तरी आपल्या केंद्रात हक्काचं घर मिळावं यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. देशात सर्वत्र माणसापासून माणूस फोडण्याचं काम जोरात सुरू असताना अधिक मात्र दूर काश्मीरमध्ये माणूस जोडण्याचं काम करतोय. म्हणूनच पहिला मटा सन्मान यूथ आयकॉन पुरस्कार देऊन त्याच्या या कार्याचा गौरव करण्यात येतोय. क्षणी मी यूथ आयकॉन अधिक कदम यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. काय बोलायचं अजून विचार केलेला नाहीये. आणि असा विचार करूनच मी काश्मीरला गेलो होतो ऍक्च्युली 1997 मध्ये. 1998 मध्ये जेव्हा मी कुपवाडापासून कुपवाड्याचा येलो सी लाईन ऑफ कंट्रोल एरिया आहे, कुपवाडामधून जेव्हा मी श्रीनगरला येत होतो त्या टायमाला लेफ्ट साईडला एक आर्मीचा फार मोठा कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये 70-80 आर्मीच्या व्हेकल जात होत्या आणि आर्मीची कॉन्वॉय जात होत्या आणि सिव्हिलियन्स गाड्या थांबाव्या लागल्या होत्या. त्यामुळे मी एक सुमोमध्ये बसलेलो होतो फ्रंट सीटला. माझ्यासाठी एक ड्रायव्हर होता, अजून एक पॅसेंजर होता आणि मागंही पॅसेंजर्स होते.
सगळ्या गाड्या जेव्हा आतमध्ये आर्मीच्या कॅम्पमध्ये जेव्हा जात होत्या तर शेवटची जेव्हा गाडी आतमध्ये गेली ती गाडी जेव्हा आतमध्ये जाताना त्याच्या मागोमाग एक 14 वर्षाचा अंदाज आहे एक मुलगा असा पळत पळत गेला ज्याच्या अंगामध्ये आर्मीचे कपडे होते आपण त्याच्या पायामध्ये स्पोर्ट्स शू होते तर थोडंसं ऑड कॉम्बिनेशन होतं आणि पण ते समजण्याच्या आधीच तो दरवाजा बंद व्हायच्या आधी तो मुलगा आतमध्ये गेला आणि एक ब्लास्ट झाला ते जो ब्लास्ट झाल्यानंतर एक बिलकुल नेक्स्ट सेकंडमध्ये एवढा एक मासाचा तुकडा माझ्या सुमोच्या ग्लासवर येऊन पडला आणि फ्रेश फ्लेश हलत त्याच्यातनं असं ब्लड येत होतं सगळं समजायच्या आधी हा ऑलरेडी 7-8 सेकंद झालेले होते आणि समजलं त्याच्यानंतर की ही वॉज अ ह्युमन बॉम्ब ही इज अ सुसाइडल बॉम्ब आणि स्वतःच्या बॉडीला बॉम्ब बनवून त्यांनी आर्मीच्या कॅम्पमध्ये आपल्याला उडून दिला इथं असं आपण सगळे जेव्हा आहेत सगळे जेव्हा आपण एकत्र बसलोय मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ना त्या लोकांना आठवण करायला पाहिजे जे लोक सीमावर्ती भागामध्ये राहतात जी लोक सीमावर्ती भागामध्ये राहतात त्या लोकांना आपण आठवण याच्यासाठी काढली पाहिजे कारण देश जसा इथं आहे देश तिथंसुद्धा आहे आणि फक्त आपणच श्वास घेत नाही ते लोक सुद्धा श्वास घेतात पण जेव्हा एखादी बंदुकीची गोळी समोर न येते त्या टायमाला त्या माणसाचे ठोकेसुद्धा विसरून जातात तो माणूस विसरून जातो आय एम व्हेरी मच थँकफुल टू मटा महाराष्ट्र टाइम्स मी खरंच वाचत नाही त्याचं कारण म्हणजे मागच्या 15 वर्ष आलं मी जम्मू काश्मीरमध्ये आहे अँड दिस इज माय 15th इयर मला माहिती नाही की तो वनवास आहे का तप आहे बट दिस इज माय साधन आय एम नॉट डुईंग सोशल वर्क दिस इज माय साधन अँड थँक्स रिअली थँक्स टू मटा की त्यांनी हा सगळा विषय जनतेसमोर आणला त्यांनी 2011 महाराष्ट्र युथ आयकॉनसाठी त्यांनी लोकांनी महाराष्ट्रांनी मराठी लोकांनी एक छान मला सपोर्ट दिला आहे आणि मी अधिक कदम तिथं काश्मीरमध्ये काम करत नाही आहे एक मराठी लोकांचा एक विचार घेऊन मी तिथं चाललेलो आहे कारण माझे जे गुरुजी आहेत महावतार बाबाजी आणि अर्जुन सिन्हा हिमालयमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून मी त्या प्रवासामध्ये आहे आणि SPमध्ये पुण्यामध्ये असताना मला विजय देव वीणा देव आणि एस्पेशली मृणालताई तुम्हीसुद्धा मला शिकवायला होता मराठी शिकवायला तुमचा क्लास नेहमी भरलेला असायचा तर थँक्स की मला एवढे सुंदर लोक मिळाले बिपिन यशोदा माझे आई वडील माझे सगळे काश्मीरच्या मुली माझ्या सगळ्या काश्मीरमधल्या लोकांनी ज्यांनी मला सपोर्ट केला एस्पेशली ज्या टेररिस्टनी ज्यांनी मला पकडलं मग त्यांनी मला मारलं नाही आता मला माहिती नाही की त्यांनी मला का नाही मारलं म्हणजे एकदा असंच झालं की मला एका गावातून दुसऱ्या गावात जायचं होतं आणि अचानकपणे मला दोन असे काही लोक मध्ये भेटले याचं कारण म्हणजे असं होतं की मला दुसऱ्या गावात जायचं होतं मुली बघायला 2-3 मुली बघायच्या होत्या की त्यांना आश्रममध्ये आणायचं होतं कोणतरी मला सांगितलं आणि मी जेव्हा कुपर इज अ 78% फॉरेस्ट आणि एक तो फॉरेस्ट क्रॉस करूनच दुसऱ्या गावाला जायचं होतं तर अचानकपणे मला ज्यांनी घेऊन गेले त्यांनी मला अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथं मला सडनली काही एक 7-8 टेररिस्ट समोर दिसले ते माझ्या विजनमध्ये 7-8 टेररिस्ट होते आसपास किती होते मला माहिती नाही आहे जेव्हा मी ते फील केलं आय फेल द एनर्जी की आय एम इन ट्रॅप आय वॉज इन ट्रॅप मला ते कळलं ॲक्च्युली आणि मला ज्या 2 मित्रांनी घेऊन गेलं होतं त्या गावामध्ये मुलींच्याकडे घेऊन जायचं त्यांनीच बेसिकली मला ट्रॅपमध्ये टाकलं होतं मला असं वाटलं की नाव इट्स अ फायनल मोमेंट दिस इज अ फायनल नाव दिस इज लास्ट मोमेंट बट दॅट कॉन्फिडन्स कुठून येतो मला माहिती नाही ऑलवेज इज अ स्पिरिच्युअल जर्नी आणि जेव्हा त्यातनं मी चालत जेव्हा समोर जे टेरेस होते मी त्यांच्यासमोर सरळ गेलो मी कारण इट्स हार्डली टेक मी 6-7 सेकंड्स आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांना उनको बताया भैया आपको जो करना आप कर लीजिए जस्ट मुझे प्रे करने दीजिए थोड़ा सा बस मुझे एक चांट करने दीजिए 1 मिनट का उसके बाद आप मुझे जो जब आपको ठोकना है ठोक दीजिए तो ये बोलते बोलते उसने पीछे से एक ने मेरे पैर पे जोर से अपना पैर मारा और मैं बोलते बोलते मेरे दोनों घुटने नीचे आ गए तब तक मैंने अपने बैग से माला निकाला और आई स्टार्टेड चैंटिंग माहिती नाही मी किती वेळ होतो मग मी 4-4.5 तास मी चॅन्टिंगमध्येच होतो मला कळलं सुद्धा नाही मी वेन आय केम फ्रॉम दॅट सिच्युएशन इन त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा मी बाहेर आलो त्या टायमाला तिथं कुणीच नव्हतं आणि मी परत आलो तेव्हा ते जे 2 मित्र मला नंतर 1 महिन्यानंतर भेटले तेव्हा म्हणले की आय एम व्हेरी सॉरी आदिक की आम्ही तुला अशा अशा सिच्युएशनमध्ये टाकलं तर मला हे माहिती नाही आहे की मला
मिलिटंट्सनी किंवा टेररिस्टनी किडनॅप केलं किंवा उचलल्या किंवा काही ट्रॅपमध्ये आणल्यानंतर सुद्धा मला का सोडलं, हा प्रश्न जेव्हा लोक विचारतात मला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की माणसं सगळीकडे राहतात, फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी पाहिजे. थँक्यू सो मच महाराष्ट्र टाइम्स, थँक्यू फॉर कॉलिंग मी. मराठीतला एक सुपरस्टार अभिनेता, एक लेखक आणि एक प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी पार्क चौपाटीवर समुद्राच्या काठाकाठाने चालत होते. इतक्यात काठाला गाळाबरोबर येऊन पडलेली एक बाटली अभिनेत्याला दिसली. बाटली म्हटल्यावर ती त्याने लगेच उचलली, नाहीतर बाटलीचा अपमान होतो असं अभिनेत्याला वाटतं.